नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विनायक ठाकूर, कृषी तंत्र निकेतन देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज बघूया नारळगडीची जी समस्या आहे, जी गेंड्या मुंगा आणि सोंड्या मुंगा, आणि त्याचं नियंत्रण आपण कसं करायचं, त्या संदर्भात फेरोमोन ट्रॅप संदर्भात आपण संपूर्ण चर्चा करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण गेंड्या मुंग्याचं नियंत्रण आणि सोंड्या मुंग्याचं नियंत्रण कसं करायचं आणि आपल्या या लूरच्या माध्यमातून आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघूया की गेंड्या आणि सोंड्या नियंत्रण. तर आज आपण बकेट ट्रॅप संदर्भाची चर्चा करतोय आणि त्यामध्ये सुरुवातीला यापूर्वी आपण अशा पद्धतीने बादलीचे म्हणजे एका कलरच्या भांड्यापासून तयार केलेला हा बकेट ट्रॅप, त्याला ड्रिल केलेले आहेत आणि त्याला गोणी गुंडाळलेली आहेत. तर अशा पद्धतीचा आपण बकेट ट्रॅप वापरत होतो आणि आता आपल्याकडे सुधारित काही बकेट ट्रॅप आले, हे उत्तम आहेत. म्हणजे आलेला भुंगा याच्यावर सुंदरपैकी चिकटतो, पण आता जे आलेले आहेत ते अशा पद्धतीचे बकेट ट्रॅप आलेले आहेत आणि त्याच्यासाठी इथं खरखरीतपणा दिलाय, जेणेकरून इथे येऊन भुंगा चिटकावा आणि त्याच्यानंतर आतमध्ये त्यांनी एंट्री करावी. आता हा बकेट ट्रॅप नेमकं कार्य कसं करतो ते दाखवतो. आता बघा, हा जो बकेट ट्रॅप आहे याच्यामध्ये इथं चौरस आकारामध्ये दोन होल दिलेले आहेत आणि या बकेटमध्ये दोन गॅप ठेवले आहेत, म्हणजे हा फोल्डिंग पण होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशा पद्धतीने फोल्डिंग पण होतो. आणि नंतर याच्यामध्ये पहिला हा एक पार्ट येतो, या पार्टमध्ये या कंटेनरमध्ये आतमध्ये घुसवायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पहिलं बनवायचं आहे आणि हे असं बनवल्यानंतर याच्यामध्ये खाली आपल्याला पाणी टाकायचं आहे. आता दुसरी गोष्ट, याच्यावर एक झाकण येतं काय आणि हा बकेट ट्रॅप असा दिसतो. आता हा बकेट ट्रॅप आपल्याला जेव्हा वापरायचा असतो त्यावेळी आपण याला एक दोरी बांधायची आणि अशा प्रकारे हँगिंग तयार करू शकतो आपण. आता याच्यामध्ये सगळ्यात प्रथम काय करायचं आपल्याला की एक साधारण पाणी टाकायचं, थोडस पाणी का हलू नये म्हणून, याचा वापर दुसरा काही नाही हे बघा, तर हलू नये म्हणून, म्हणजे याला वजन मिळालं की हलत नाही. आणि मग काय करायचं, याच्यामध्ये एक आपण एखादं पडून जमिनीवर पडलेले असतात नारळ जे खराब आहेत त्याचा एक तुकडा टाकायचा, कशाला भुंग्याला फील येण्यासाठी. हा जर टाकला की नाही तर भुंगे आणखी काही अंशी जास्त येतात असं आम्हाला जाणवलं, म्हणून आपण याला काही एक छोटस चाफर टाकूया. एवढा तुकडा एक आपण त्याच्यात टाकलाय, आला टाकला. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं, बकेटचा दुसरा पार्ट घ्यायचा आहे, तो हा असा येतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या बाटल्या येतात. म्हणजे याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, ह्याला फेरोमोन जो ट्रॅप म्हटला जातो, या फेरोमोनचं कार्य काय असं ते सांगतो तुम्हाला. पहिली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये लूर पहिला असतो, हा जो आहे लाल दिसतो तो लाल भुंग्यासाठी म्हणजे सोंड्या भुंग्यासाठी, जो शेंड्यातून खाऊ शकतो किंवा पोटात जाऊन पिल्लं घालतो. आणि हा दुसरा जो आहे तो काळ्या भुंग्यासाठी, काय हा काळ्या भुंगाचा रोल आहे तो काळा आहे, म्हणजे त्याला आपण गेंड्या भुंगा म्हणतो, ज्याच्या नाकावर शिंग असतं. असं गेंड्या भुंगा आणि सोंड्या भुंगा असे दोन अतिशय घातक असे नारळासाठी जे किडे आहेत त्यांच्यावर हे आपण उपाय करणार आहोत. आणि त्याच्याबरोबर आपल्याला काय येतो, एक ऍक्टिव्हेटर येतो आणि हा ऍक्टिव्हेटर जो आहे, हा ऍक्टिव्हेटर आहे, हा ऍक्टिव्हेटर काय करतो, नर्वस सिस्टीम बंद करतो. याचा अर्थ असा आहे की ज्यावेळी तुम्ही एखाद्या वेळी हा ऍक्टिव्हेटर ओपन एकदा झाला की पुढे चार महिने आजूबाजूला असलेला भुंगा एकदा या फेरोमोनच्या वासाने आला की आतमध्ये एकदा अडकला की या वासाने, ऍक्टिव्हेटरच्या वासाने तो नर्वस सिस्टीम त्याची बंद होते आणि तिथंच घुटमळत राहतो, कारण भुंगा हा लवकर मरत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं, म्हणजे 2 ते 3 दिवस लागतात मरायला. पण जर या डब्यात पडल्यानंतर 2-1-2 दिवस जर आपण जेव्हा जाणार किंवा 1 दिवस आड करून आपण बघणार, तेव्हा पडलेले भुंगे ठेचून मारायचे आहेत आपल्याला. जर समजा तुम्हाला पडलेले भुंगे जिवंत दिसले तर त्याचा अर्थ असा नाही की ते परत उडून जाणार, ते मरणार एवढं नक्कीच आलं, पण त्याला मरायला दिवस जास्त जातात. त्यामुळे हा ऍक्टिव्हेटर जो आहे तो ऍक्टिव्हेटर आणि हा फेरोमोन, त्याच्यानंतर ब्लॅकमधला गेंड्या भुंग्यासाठी आणि सोंड्या भुंग्यासाठी, या सगळ्यांचा आपण आता वापर करूया. या ट्रॅपमध्ये एक पार्ट, दोन पार्ट आणि हा तिसरा पार्ट आहे. या तिसऱ्या पार्टला असा एक हुक येतो प्लास्टिकमध्ये, तो पहिला हुक लावून आपल्याला घ्यायचा आहे. हुक लावला, हुक लावल्यानंतर आपल्याला फेरोमोनचा लूर म्हणजे जे पाकिट आहे त्याच्यामध्ये एक छोटा लूर असतो आणि तो अशा स्वरूपात असतो, काय अशा स्वरूपात असतो, तो हा आपल्याला आधी लावून घ्यायचा आहे. बघा हे बघा, अशा स्वरूपात लावला. त्याच्यानंतर आपल्याला फेरोमोन जो आहे त्या फेरोमोनला बांधून आपल्याला ह्या हुकाला अडकवायचं आहे. हे बघा, आणि याचं हे जे तोंड बंद असणार ते पण फक्त तोंड उघडायचं, बाकी काही करायचं नाही. हे असं हँगिंग राहायला पाहिजे, म्हणजे काय होईल, याच्यातून लूरमधून वास जो जाणार आहे आणि हे लावताना तुम्हाला लावायचं आहे कसं, पूर्व पश्चिम, म्हणजे वाऱ्याची दिशा पूर्व पश्चिम असते. मग काय होणार माहिती आहे की याच्यातला लूर एकदा बाहेर पडला
की तो वाऱ्याच्या दिशेने इकडे तिकडे फिरणार आणि इकडे 100 फूट आणि इकडे 100 फूट संपूर्ण परिसरात हा लूरचा वास जाणार आणि या लूरच्या वासाने काय होणार, भुंगा ऍक्टिव्ह म्हणजे तुमच्याकडे येणार, मेल येणार आणि याच्यामधून आत जेव्हा गेला की याच्यातल्या वासाने म्हणजे ऍक्टिव्हेटरच्या वासाने थोडक्यात त्याची नर्व्हस सिस्टीम बंद होणार आणि हळूहळू तो मरणार. त्यामुळे आपल्याला महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की प्लाय उडणारा भुंगा हा याच्यात अडकणार आणि नंतर आपल्याला हे जे केलेलं आहे ते अशा पद्धतीने इथं लावायचं आहे. बस तुम्हाला वाटलं की आपल्याला हुक लावायचे असतील तर अशा पद्धतीने छोटेसे हुक येतात त्यांनी लॉक सो करू शकतो आपण. काय हे बघा असं लॉक करू शकतो, करायचं असेल तर करू शकता, अन्यथा नाही केलं तरी चालू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही साईडने लॉक करू शकताय. बस चालू. आता हा जो तयार केलेला ट्रॅप जो आहे तो आपल्याला आपल्या उंचीच्या लेवलने नारळाच्या खोडाच्या जवळ ठेवायचा आहे. या दाखवतो तुम्हाला. आज आता आपल्या समजा हे नारळ आहे, साधारण एक 20 झाडांना एक ट्रॅप आपण लावणार आहोत, सोंड्याचा एक लावणार आहोत आणि गेंड्याचा एक लावणार. एकाच ट्रॅपमध्ये दोन्ही नाही चालणार, त्याच्यामुळे लावताना तुम्हाला दोन्ही हे करावं लागणार, वेगवेगळे लावावं लागणार. दुसरी गोष्ट अशी आहे की वाऱ्याच्या दिशेने लावायचा आहे पूर्व पश्चिम आणि शक्यतो आपल्या उंचीच्या भागामध्ये आपल्याला असा तो अडकवायचा आहे. बस संपला. म्हणजे काय होणार, संध्याकाळी 5:30 नंतर की याच्यामध्ये मुंगे येणार, आत एंट्री मारणार, आतमध्ये मरणार. यदा कदाचित ते बाहेर आले तर आजूबाजूलाच पडलेले असणार, त्यामुळे काही विषय काही नाही, मरणार एवढं नक्की. मित्रांनो, यापूर्वी आपण बघितलंय की नारळाला आपण फोरोमॅन ट्रॅपचा वापर केला. आता आपण बघणार की फोरोमॅन ट्रॅपमध्ये फक्त भुंगा प्लाय उडणारा प्लाय येतो. मग उडणारा प्लाय नसेल आणि जर त्याची अळी अवस्था असेल आणि आतमध्ये गेला तर मग काय करायचं, मग त्याला मारण्यासाठी आपण काय करणार, कोकोफीड म्हणून एक आपण एक इक्विपमेंट देतो आणि हे कोकोफीड हे आपल्याला वापरायचं आहे. आता या कोकोफीडचा वापर करण्यासाठी काय काय विषय असा आहे तो सांगतो तुम्हाला. आता आपण कोकोफीड कसं वापरायचं बघा, याचं रचना कशी आहे ती बघा. एक आपल्याकडे एक बेड येतोय का तो नारळाला बांधायचा आहे आणि हे कोकोफीड नावाने एक इक्विपमेंट आहे आणि याच्यामध्ये एक वायर आहे. आपलं जसं डॉक्टरी सलाईन असतं त्या सलाईनप्रमाणे ही वायर आहे आणि त्याला आपण एक आतमध्ये इंजेक्ट करणारी निडल आहे ती आपल्याला वापरायची आहे आणि हे सगळं इक्विपमेंट असं दिसतंय अशा पद्धतीने. आता या स्वरूपात जे बनवलेलं आहे आणि याचा वापर आपण संपूर्ण नारळाच्या 13 कारणांचा जो अभ्यास आहे, फळगळ असू दे, बोंडेगळ असू दे, भुंगा असू दे, काही असू दे, या कुठल्याही कारणास्तव तुम्ही नारळाच्या खोड्यातून आपण देऊ शकतो. आता ते कसं द्यायचं आहे ते आपण बघूया. आता हे लावायचं कसं ते आपण बघूया. हे जे कोकोपीड आहे या बाटलीला आपण आपल्या उंचीनुसार आपली जी उंची आहे त्यानुसार आपल्याला लावायचं आहे आणि हे लावताना आपला हा बेल्ट लॉक करायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने. बस हे आता लॉक झालं. आता आपल्याला काय करायचं आहे की अशा पद्धतीने जे निडल आहे त्याला आपल्याला या ड्रिलच्या सहाय्याने आता यामध्ये तुम्हाला 2 बीट तुम्ही वापरू शकताय. एक लाकडाचं बीट आहे आणि हे लाकडं पोखरण्याचं बीट, अशा 2 प्रकारची बीटं वापरू शकताय. या बीटाचं मारताना आपण इथं मारून घेतलेलं आहे ड्रिल, त्या आपल्या ड्रिल मशीनच्या सहाय्याने किंवा हँड ड्रिलच्या हाताच्या सहाय्याने आपण ग्रुप करूया आणि साधारण 45° आपल्याला तो मारायचा आहे अशा तिरका आणि साधारण 20 सेंटीमीटरचं आपल्याला खोल करायचं आहे आणि 12 mm हे जाडी आहे. अशा 3 प्रकारे आपल्याला बीड येते, 12 mm जाडीचं, 20 सेंटीमीटर खोल जाईल असं आणि 45° तिरकं जाईल असं. आणि अशा पद्धतीने हे जे इक्विपमेंट आहे ते बसवून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे बसवूनच घेतल्यानंतर हे बसवून घेतलं आतमध्ये असं तिरकस की त्यानंतर आपल्याला याच्यातून औषध द्यायचं आहे आणि मग हे आपल्याला जोडायचं आहे. आता औषध देताना आपण काय करायचं सांगतो, अशा प्रकारे आपण आधी पहिल्यांदा पाणी ओतून घ्यायचं आहे. आपल्याला 200 ते 250 ml जास्ती असतं 300 ml पर्यंत आपण पाणी ओतून घेतो. हे पूर्ण भरलं की आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये औषध द्यायचं आहे. आता बघा, आता आपण याला द्यायचं कसं झाडाला, एकदा ड्रिल मारलं की पुढच्या 8 दिवस हा नारळ घेत नाही, 8 दिवस त्याला गरज लागते तयारी करायची. आणि तदनंतर 1 मिनिटाला 2 थेंब असे पडतील. उदाहरणार्थ आपण चालू करायचं
अशा पद्धतीने एका मिनिटाला दोन थेंब पडतील. अशा पद्धतीने दोन थेंब पडायला लागले की आपण याला द्यायचं, म्हणजे नारळ आपोआप घेणार. 200 ml औषध आपण या झाडाला देऊ शकतो. नारळ कमी लागण्याची जी काही कारणं आहेत, 13 कारणं जी आहेत, त्यामध्ये बोंडेगळ आहे, फळगळ आहे, पेंडगळ आहे, फुलोरा न येणे, वांसपणा, अशा बऱ्याच कारणं आहेत. त्याचप्रमाणे गेंड्या भुंगा, सोंड्या भुंगा, त्यानंतर झाडाची वाढ न होणे, जे काही अडचणी असतील, तो वांसपणा जे असेल, आणखी काही असेल, तर त्या संदर्भात जी औषधं द्यायची आहेत या स्टेमफीडच्या माध्यमातून, ती या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जरूर जा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुमच्या नारळाला जी समस्या आहे त्या समस्येनुसार उपाय केला जाणार. मित्रांनो, अशा प्रकारे रविवार दिनांक 9/10/2022 च्या नारळ मित्र प्रशिक्षणामध्ये नारळावरील बऱ्याच समस्या आणि उपाय, शंका समाधान, उत्पादन वाढीचे उपाय, लागवड व संपूर्ण सेंद्रिय व रासायनिक पद्धतीने व्यवस्थापन, याचप्रमाणे नारळाच्या झाडावर चढण्याचे प्रशिक्षण, रोग निदान, गोकृपा अमृतम, नैसर्गिक कीडनाशके यांची महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे कृषीतंत्र निकेतन वळीवंडे तालुका देवगड येथे अशा प्रकारची विविध प्रशिक्षणे घेण्यात येतात. त्यामध्ये नारळ मित्र, सेंद्रिय शेती, गांडूळ खत, कात्या उद्योग, फळबाग लागवड, कलम बांधणी, कुक्कुटपालन, शेळीपालन अशा बऱ्याच विषयांची एक दिवशी कार्यशाळा व 3 ते 6 महिन्याचे प्रमाणपत्र कोर्स पण घेण्यात येतात. आणि ज्यांना पुढील प्रशिक्षणासाठी यायचं असेल तर त्यांनी या नंबरवरही संपर्क करून येऊ शकता, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिलेले आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा, तुम्हाला कॉन्टॅक्ट पण मिळतील. आजचं शिबिर हे खूपच छान झालं आणि आम्ही पर्यावरण प्रेमी आहोतच आणि त्यातल्या त्यात आम्हाला नारळाबद्दल खूपच कमी माहिती होती. नारळाची बाग अजूनही माहिती खूप कमी होती. संपूर्ण माहिती मिळाली, त्याचे रोग, त्याला उपाययोजना काय करायच्या त्या मिळाल्या, झाडावरती चढण्यासाठी यंत्राचं प्रशिक्षणही मिळालं. आनंद वाटला आणि असाच पुढे कार्यक्रम होऊ देत आणि होतील त्यावेळेला आम्हाला नशीब बरोबर. माझं नाव विद्या असतं, मी कणकवलीहून आले होते. नारळाबद्दल मला बरीचशी माहिती हवीच होती, कारण मी नुकतीच बाग लावली होती 2 वर्षाच्यासाठी होती. त्यामुळे हे प्रशिक्षण बघितल्यानंतर मला अगदी ह्याचा खूपच उपयोग झाला, कारण मुळातच झाडं छोटी असल्यामुळे पुढचं सगळं त्याचं व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन आणि बाकीचं सगळं त्याच्या वाढीच्या निमित्ताने जे काही करायचं असेल ते सगळ्याची माहिती, तंदुरुस्त माहिती मला इथं मिळाली. त्यामुळे मी अत्यंत आभारी आहे आणि व्हॉट्सॲप ग्रुपतर्फे आता जॉईन होणार आहे म्हटल्यानंतर ह्याच्यापुढचे सुद्धा कार्यक्रम मला अतिशय उपयोगीच होती. आणि सगळेजण आम्ही आता एक फॅमिली मेंबर्सच झालो, त्याच्यामुळे त्यांचे सगळ्यांचे अनुभव, माझा अनुभव असं सगळं मिळून व्यवस्थित सगळा कार्यक्रम. नमस्ते, मैं आर्किटेक्ट रोशनी हुदा, रुद्यावती हुदा, मैं मुंबई से आई हूँ. ये नारियल मित्र प्रशिक्षण बहुत ही इंटरेस्टिंग था. सारे प्रशिक्षक जो हैं बहुत ही एक्सपीरियंस्ड हैं, उनकी अपार नॉलेज हमको उन्होंने आज शेयर की. तो चाहते हैं कि ये हम हमारे खेत में इम्प्लीमेंट करें और आगे जाकर भी व्हाट्सएप ग्रुप में जो भी इन्फॉर्मेशन मिलेगा उससे हमें बहुत फ़ायदा होगा. थँक यू. मी गणेश केदार, मी जालन्यावरून आलेलो आहे आणि बरंच काही गुगलवर शोधल्यानंतर नारळाचं प्रशिक्षण हे कुठंच भेटतं आहे असं समजलं नाही. आपल्या देवगड येथे भेटतं आहे असं समजलं. व प्रशिक्षणामध्ये झाडावर चढणे, खत व्यवस्थापन आणि झाडाची लागवड कशी केली, नारळाची लागवड कशी केली पाहिजे याबद्दल सखोल मार्गदर्शन मिळाले. धन्यवाद. मी पुंडलिक कोळंबकर, देवगडचा आंबा व्यापारी. पण आता मी ठरवलं आहे, मी नारळातून, माझ्या बापसाने 60 झाडं लावली आहेत नारळाची आणि आपण गाराणा घालताना नारळ, आणि मला एक कळलं की नारळ का, श्रीफळ का वापरतात, कारण मला एक कळलं की आपण गाय ही 9 महिन्यांनी बाळ देते. आज मला कळलं की नारळाचं फळ पण 9 महिन्याचं आणि माणसाचं बाळ पण 9 महिन्याचं, म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये याचा उपयोग केलेला आहे. मला आता ह्या नारळामध्ये पण चांगला पुढे व्यापार करायचा आहे, त्यासाठी मी प्रशिक्षण घ्यायला आलो आहे आणि त्याचा नक्कीच फायदा होईल. धन्यवाद. नमस्कार, मी दीपक कानडे. रिटायरमेंटनंतर गावी आलो, गावी नारळाची 31-40 झाडं लावली आहेत, पण मला तशी त्यातली सायंटिफिक माहिती नव्हती. पण आजच्या या कोर्समुळे मला अतिशय उत्तम अशी उत्तमभूत माहिती मिळाली. आणि हा सगळा स्टाफ आहे, सर वगैरे अतिशय मेहनतीने शिकवतात आणि त्यामुळे मला याच्या पुढच्या आयुष्यामध्ये
त्याचा अतिशय चांगल्या प्रकारे उपयोग होईल. आणि मला वाटतं नारळ नारळ या याच्यात बरेच कमी लोक उतरतात, पण मला वाटतं जास्तीत जास्त लोकांनी या क्षेत्रात उतरायला हरकत नाही. नमस्कार. हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा. जर तुम्हाला काही शंका असेल शेतीविषयक तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, आपण त्याची तुमच्या वेळेनुसार उत्तरं देऊ. धन्यवाद.